त्याच्यामुळे सगळ्यांनी जोरात कमाल लगा. आता आपल्याबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, ज्यांनी आयुष्यात कधी कोणाला साथ दिली नव्हती, स्वतःच्या स्वतः लढायचे आणि प्रामाणिकपणे लढायचे. मार्क्सवादी कम्युनिस्ट, कम्युनिस्ट पार्टी, जनता पक्ष, RPI हे सगळे पक्ष आहेत. जोराने लगा. आणखीन मी सांगितलं तसं, गेल्या वेळी सगळे मंत्री म्हणजे UPचा मुख्यमंत्री, तुमचे खासदार, बिहारचे खासदार, आमदार, राजस्थानचे खासदार आमदार, गुजरातचे खासदार आमदार, गुजराती आहे पाठवा गुजरातचा, राजस्थानी आहे पाठवा राजस्थानचा, UP बिहारी आहे पाठवा तो. प्रचंड पैसा खर्च केला गेल्या वेळी, बरोबर ना? मान्य करतील का तुम्ही? आपल्यातले काही विकले गेले, खरं की नाही? काही लोकांची कर्ज क्लिअर झाली. अच्छा, इकडे स्टेजवर बसलेले सगळेच विकले गेले, म्हणजे स्टेजवर बसलेले नाही पक्ष, काँग्रेस बी विकली, राष्ट्रवादी बी विकली ना, आमचे बी विकले. होती का नाही स्थिती अशी? अरे नसेल तर नाही बोला ना. नाहीतर कबूल करा का काँग्रेस, राष्ट्रवादी, RPIची लायकी फक्त 47,000 मत आहे. एक तर हे कबूल करा, जास्त आहे लायकी. मग एवढीच काय मतं पटली? विकले. मी इकडे आरोप करायला आलो नाही, काँग्रेसवाले पण, राष्ट्रवादीवाले पण, आपले पण. काहींचे 4-4, 8-8, 10-10 हप्ते भरले नव्हते बँकेत, ते अख्खी बँक लोन क्लिअर झाली. आमचा अध्यक्ष पण आहे त्याच्यात, कुठं कशाला बोलू? तुमच्यावर आरोप करायचे, तुम्ही चोर, तुम्ही. अरे आम्ही पण त्यावेळी चोर होतो, त्यावेळी आम्ही पण चौकीदार बनलेले, चोरच झालेले सगळे. एवढी कमी मत नाही सगळ्यांनी. मी काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्यांनाच सांग, आपण एकत्रित बहुजन विकास आघाडीचा विचार करू नका कोणी. एकत्रित लढलो आपण वेगळा रिझल्ट देऊ शकतो. आज तुमच्याकडे नाही ग्रामपंचायती, नाही पंचायत समिती, नाही जिल्हा परिषद, नाही आमदार, नाही खासदार. भिकाऱ्यासारखा आपण कुणाच्या तरी दरवाजा जायचो. भविष्यातलं सगळं आपलं असेल त्या हिशोबाने काम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली निशाणी शेती. पहिली बायको काय विसरतच नाही, पहिली बायको काय विचारतच नाही, रिक्षा. आपलं पहिलं प्रेम सगळं सगळं विसरत नाही, रिक्षा. आपली निशाणी चोरलाय, घाबरापोटी चोरलाय. हे तर मर्द असते, बाळासाहेबांची शिवसेना असते. आता 5 वर्षांनी येतात ना, बोलतात आम्ही गुंडगिरी संपू. बाळासाहेब बोललेले, माझा सैनिक गुंड झालेले छंड असताना, छंड म्हणजे हिजडा नाही, गुंड झालेलं पण छंड नाही. आता त्यांचे चिरंजीव येऊन बोलतात, त्यांचे गुंड. हो मी गुंड आहे.